नमस्कार माझे नाव प्रणव मारुती देवकर मी आता नववीमध्ये गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये शिकत आहे तर प्रस्तुत प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेसाठी निवडलेला विषय म्हणजेच संतांचे निसर्गाबद्दल विचार हा विषय मी आज निवडलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो ना संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत बहिणाबाई संत झोकामेळा संत जनाबाई या महाराष्ट्रातले सर्वच संत आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून असो आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून असो आपल्या कार्याच्या माध्यमातून असो आपल्या अभंगाच्या माध्यमातून असो नोळे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून असो या संतांनी या संतांच्या मनामध्ये पर्यावरणाबद्दल वृक्षाबद्दल निसर्गाबद्दल जे प्रेम आहे ते रुजलेलं आहे आणि ते अलौकिक आहे ते त्यांच्या लिखाणाहून त्यांच्या अभंगावरून वरून आपल्याला कळतं संत एकनाथ संत तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे वृक्षबल्ली आम्हा सोयरे वणचरी पक्षी ही सुस्वरे आळावी हे संत तुकाराम महाराजांनी लिहिलेलं आहे संत एकनाथ महाराज म्हणतात संत चोखामेळा महाराज म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या कांद्यामुळ्यात देव बघणारे देव पाहणारे संत चोखामेळा आपण हल्ली आपण यांचं अनुकरण करत नाही या संतांचं अनुकरण करून आपण असं वागत नाही हल्ली आपण आजकाल काय करतो आजकाल आपण वृक्षचे संवर्धन करत आहोत की नाश प्राणी मात्राचे संवर्धन करत आहोत की निर्वंश जलस्रोताचे संवर्धन करत आहोत की प्रदूषण ही आजकालची वस्तुस्थिती आहे हे आजकालचे आपल्यासमोर आलेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र हो आपल्याला फक्त पैसा प्यारा झालेला आहे या दीड दमडीच्या पैशापायी सर्व जनता या आपल्या काळ्या माई आपल्या काळ्या माईतून आपल्या काळ्या धर्तीतून विविध पिके काढत आहेत ता, प्रत्येक धान्यात प्रत्येक धान्य उगवत असताना त्यांना विनाशकारी औषधं फवारून त्यांना विविध खते रासायनिक खते देऊन वाढवत आहेत त्यांना त्यांचं लागवड या रासायनिक खतामध्ये रासायनिक औषधामध्ये करत आहेत ही आजकालची वस्तुस्थिती आहे आपल्याला फक्त पैसा प्यारा झालेला आहे आपल्या खिशात जर अर्थ असेल तर या जगण्याला अर्थ आहे हा साधासुदा सुविचार आपल्या मेंदूत कोरलेला आहे विद्यार्थी मित्र हो ही आजकालची वस्तुस्थिती आहे आपल्याला फक्त पैसा हवा पैशा पैशानं आपल्याला सर्व काही मिळवता येईल आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे बाकीकडं आपलं लक्ष नाही या वृक्षाकडं लक्ष नाही या पर्यावरणाबद्दल आपल्याला आप मनात विचार येत नाही या निसर्गाचं कसं आहे काही नाही असं आपल्या मनात अजिबातच विचार येत नाही फक्त आपण आजकाल टेम्पररी झालो आहोत मर्यादित काळेपुरते जेव्हा पर्यावरण दिवस आला जेव्हा वृक्ष लागवडचा दिवस आला फक्त त्याच दिवशी आपण वृक्षाची लागवड करतो बाकीचे दिवस आपण त्यांना तोडतो आपण त्यांना छेदतो आपण त्यांचा नाश करतो आपण त्यांचं निर्वंश करत आहोत या वृक्षांना या पर्यावरणाला निर्वंश करत आहोत ही आपण आजकालची वस्तुस्थिती आहे बरं आणि संत एकनाथ महाराजांनी काय लिहिलेलं आहे बघा एक त्यांच्या प्रसंगावरून असं जाणून येतं असं लक्षात येतं संत एकनाथ महाराजांनी या झाडा झुडपात या दगडात या निसर्गाच्या सर्वच घटकात देवबाहे पाहिलेलं आहे एका गोदावरी नदीच्या तीरावर एका वाळवंटावर एक गाढव तानेनं व्याकुळ झाले झालेलं होतं वंचित होतं त्या गाढवाच्या मागे लागत संत एकनाथ महाराजांनी विहिरीतून पाणी काढून त्याला पाणी पाजलं आणि एक व्यक्ती विचारतो अरे बाबा एकनाथ आ तू पागल झाला की काय त्या गाढवाच्या काय नादी लागतो त्या गाढवाला का पाणी पाजवतो आणि संत एकनाथ महाराजांनी त्या व्यक्तीला प्रतिउत्तर दिलं की बाबा रे तू दररोजची देवळात जाऊन पूजा करतो याच्याने तुला देव प्रसन्न झाला का नाही अरे या जीवात या गाढवात सुद्धा जीव आहे या गाढवात सुद्धा भगवंत आहे त्याची जर सेवा आपण केली आपल्या आत्म्याला शांती मिळेल हाच देव प्रसन्न होतो देव प्रसन्न होऊन काय तुझ्यात अंगात घुसेल का तुझा अरे देव प्रसन्न होणे म्हणजेच या गाडवाला आपण पाणी पाजवलं आणि आपल्या मनाला समाधानी मिळाली म्हणजेच तो देव प्रसन्न झाला या महाराष्ट्रातल्या संतांचे विचार आहेत विद्यार्थी मित्र हो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जैन जय महाराष्ट्र झाडे लावा झाडे जगवा आणि जे निसर्गाची शाळा आहे ती फार आजकाल अलौकिक कार्य करत आहे फक्त आपण एका दिवसापुरतं कार्य करत आहोत आणि ती निसर्गाची शाळा या निसर्गाचे शाळेचे अधिकारी दिवस ना रात्र या निसर्गाबद्दल त्यांची चाहूळ दिसून येते ही शाळा फार अलौकिक आहे मला वाटतं ही शाळासुद्धा या निसर्गाबद्दल या निसर्गाचा घटकच आहे त्यांच्यासारखं आपण अनुकरण करून या सर्वच जनतेंनी त्यांच्यासारखंच वागलं पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र